नमस्कार मित्रांनो मी के जी कप्ते प्रशिक्षक प्रकल्प सल्लागार मित्रांनो दोन हजार तेवीस मार्च एकतीसला जे सर्क्युलर निघालेलं आहे ज्यामध्ये दोनशे लाखाची स्कीम ही पाचशे लाखापर्यंत नेली म्हणजे दोन कोटीची योजना ही पाच कोटीपर्यंत नेलेली आहे काय नेमकी स्कीम आहे काय सर्क्युलर आहे हे समजून घेण्यासाठी आणि समजून देण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आलो आहे मित्रांनो माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि बघत राहा माझे यूट्यूब चॅनल विकत आहे मित्रांनो यापूर्वीसुद्धा मी सी जी टी एम एस ई योजना जी आहे ज्याला क्रेडिट गॅरंटी स्कीम म्हणतात या योजनेच्या बाबतीमध्ये व्हिडिओ केलेलेच आहेत ते व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर वरच्या आय बटनला लिंकला क्लिक करून तुम्ही बघू शकता मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये मी में सी जी टी एम सी योजनेबद्दल डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आज हे सर्क्युलर आणि ह्या सर्क्युलरच्या संबंधीमध्ये काही गोष्टी कॉमन माणसाला म्हणजे कुठल्याही कॉमन व्यक्तीला समजल्या पाहिजेत या शब्दात मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे मित्रांनो पहिली गोष्ट समजून घ्या की क्रेडिट गॅरंटी स्कीम जी स्कीम आहे ही स्कीम कुठल्याही उद्योगाला जेव्हा कर्ज घ्यायचं असतं बँक कर्ज देते आणि कर्ज देत असताना तारण मागती आणि त्या व्यक्तीला देण्यासाठी त्याच्याकडं कुठलंही तारण ज्याला म्हणतो आपण सिक्युरिटी नसेल तर ही स्कीममध्ये तो जाऊ शकतो आणि ह्या स्कीमला सी जी टी एम स्कीम म्हणतात म्हणजे पहिल्यांदा मी मुद्दा हा क्लिअर करतो आहे मित्रांनो बऱ्याचशा ज्या सर्क्युलरवरनं मराठी पेपरमध्ये बातम्या छापलेल्या दिसल्या की पाच कोटीपर्यंत आता कर्ज मिळेल तर मित्रांनो ते तसं नाही आहे पाच कोटी म्हणजे दोन कोटीची जी मर्यादा होती ती मर्यादा वाढवून आता पाच कोटीपर्यंत केलेली आहे याचा अर्थ असा जो एखादी उद्योग आहे जो चालू आहे तो व्यवस्थित आय टी आर भरतोय त्याला मोठ्या उद्योगात जायचं आहे एक्सपान्शनमध्ये जायचं आहे अशा व्यक्तींना जेव्हा मोठं एखादी युनिट चालू करायचं असेल एक्सपान्शन नाही पण त्याचं सगळं रेप्युटेड सगळ्या गोष्टी त्याच्याकडं आहेत आणि एक मोठी स्कीम त्याला करायची आहे पाच कोटीपर्यंतची आणि तो ज्यावेळेस बँकेकडं जातो आणि बँक म्हणते की ठीक आहे आम्ही प्रपोजल सँक्शन करू पण हे करत असताना तारण द्यायला तुमच्याकडं काय आहे आणि अशा व्यक्तीकडे जर तारण नसेल तर त्याच्या वतीने सेंट्रल गव्हर्नमेंटची ही जी सी जी एस स्कीम आहे या स्कीममध्ये त्याला अर्ज करता येतो म्हणजे तारण घेण्यासाठी अर्ज करता येतो म्हणजे हा मुद्दा परत एकदा समजून घ्या की ही डायरेक्ट ज्याला म्हणतो आपण की कर्ज देणारी स्कीम नाही आहे बँकेनी प्रायव्हेट सेक्टरच्या बँकेनी फायनान्शियल इन्स्टिट्यूशननी फॉरेन ज्या बँकेनी आणि सगळ्या पब्लिक सेक्टर बँकेनी ज्यावेळेस कर्ज देतात त्या कर्जाला हमी ही केंद्र शासनातर्फे शासनातर्फे दिली जाते आणि ती ही CGTMA सी जी टी एम एस योजना आहे त्याची मर्यादा आजपर्यंत दोन लाख होती आत्ता ती मर्यादा वाढून शासनाने पाच लाख केलेली आहे महागाई वाढली मागणी वाढली आणि उद्योगाची लागत वाढली म्हणून केंद्र शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे तो स्वागतार्ह आहे याचं स्वागत केलंच पाहिजे कारण दोन कोटीची मर्यादा वाढून आता पाच कोटी करण्यात आलेली आहे तुम्ही बघत असाल हे सर्क्युलरमध्ये सर्क्युलर कोणाला दिलेलं आहे तर ऑल पब्लिक सेक्टर बँक बैंक। कारण हे बँकेमार्फत राबवली जाते प्रायव्हेट सेक्टर बँक मेंबर एफ आय आणि फॉरेन बँक मार्च एकतीस दोन हजार तेवीसला हे सर्क्युलर आहे सर्क्युलर नीट समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे इन्क्रीज इन सिलिंग ऑफ कवरेज फ्रॉम टू हंड्रेड लॅक टू फाय हंड्रेड लॅक मित्रांनो हा सगळा मुद्दा मी वाचत बसत नाही नेहमीसारखं आपल्याला माहिती आहे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण समजून घेऊयात आता कॅटेगरी इन्क्लुडिंग ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी करायची असेल तर त्यालासुद्धा पाच कोटीपर्यंतच्या प्रकल्पाच्या किमतीच्या प्रकल्पाला शासनाकडून सी जी टी एम एस सीची जी संस्था आहे त्यांच्याकडून यामध्ये तारण मिळू शकतं मित्रांनो यासाठी मायक्रो एंटर म्हणजे छोटे उद्योग जे आहेत ते पाच लाखापर्यंत असतील तर त्याला पंच्याऐंशी टक्के अबो पाच लाख ते पन्नास लाख पंच्याहत्तर टक्के आणि पन्नास लाख ते पाचशे लाखापर्यंत पंच्याहत्तर टक्के ही तारण भेटेल हमी भेटेल थोडक्यामध्ये दुसरा मुद्दा आपला नाही आहे तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण जो वुमन एंटरप्रेनर म्हणजे महिला उद्योजक असतील एस सी एस टी पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे ज्याला दिव्यांग म्हणतो आपण आणि एम एस सी प्रमोटेड बाय अग्निवीर आता आपल्याला अग्निवीरची स्कीम आहे जे अग्निवीर लोक उद्योग सुरुवात करतील तिकडून आल्यानंतर त्यांनासुद्धा यामध्ये सहभागी होता येईल एम एस सीज सिच्युएटेड इन अस्पायरेशनल डिस्ट्रिक्ट आणि झड सर्टिफाईड एम एस सीज हा महत्त्वाचा मुद्दा आहे अस्पायरेशनल जिल्हे जे आहेत महाराष्ट्रामध्ये तीन जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जर आपण उद्योग करत असू किंवा आपण झड सर्टिफाईड असू झड सर्टिफिकेशन जे आहे अशा उद्योगांना त्या पाच कोटीच्या प्रकल्पाच्या मर्यादेच्या पंच्याऐंशी टक्केपर्यंत या योजनेमध्ये अर्ज करता येऊ शकतो तारणासाठी मित्रांनो हे कधीपासून लागू होते हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ही जी सर्क्युलर आहे हे तुम्ही बघत असाल ती अबो मॉडिफिकेशन सेल बी ॲप्लिकेबल फॉर ऑल गॅरंटीज अप्रूवड ऑन आ, आ आर आफ्टर एप्रिल एक, एक दोन हजार तेवीस म्हणजे ही योजना जी कर्जाला तारणाची योजना आहे ती जेही कर्ज सँक्शन होतील एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर इन्क्लुडिंग एन्हान्समेंट इन वर्किंग कॅपिटल ऑफ एक्झिस्टिंग कवर्ड अकाऊंट्स आता सध्या चालू असलेले ज्यांना ह्या योजनेत गृहित धरण्यात आलेलं आहे त्यांचं वर्किंग कॅपिटल जर का वाढून देत असतील तर त्यांनासुद्धा यामध्ये ग्रहीत धरण्यात येणार आहे ऑल अदर टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ दिस स्कीम शेल रिमेन अनचेंज बाकीचे जे काही या योजनेशी संबंधित इतर गोष्टी आहेत त्या तशाच राहतील तर मला वाटतं की नवीन उद्योजक असेल त्याची जी मर्यादा आहे ज्याच्याकडं आय टी आर नाही अशी अशी त्यांची जी मर्यादा आहे वीस लाखापर्यंत ती तशीच राहील तर मित्रांनो हे सर्क्युलर तुमच्यासमोर मुद्दा म्हणून समजून सांगण्यासाठी की ही कर्ज देणारी नाही तर कर्जाला गॅरंटी देणारी आणि पाच कोटीची मर्यादा असणारी स्कीम आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बघत राहा ई कपचे यूट्यूब चॅनल आणि तुमच्या काही आणखी काही अशा रिक्वायरमेंट असतील तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा धन्यवाद मित्रांनो